गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू विद्यार्थी मित्रांनो, मागच्या दोन दिवस आपण ऊचे म्हणजे ऱ्हस्व उ आणि दीर्घ ऊचे स्वरचिन्ह या पाठाचा अभ्यास केलेला आहे. तर आज आपण ऱ्हस्व उ आणि दीर्घ उ या स्वरचिन्हावरील स्वाध्याय पाहणार आहोत. तर तुमच्या दोन पुस्तिकामधील जी मराठीची पाठ्यपुस्तक आहे त्याच्यावरती पान नंबर 23, 32, 33 आणि 34 या तीन पानावरती या स्वरचिन्हांवरती आधारित स्वाध्याय दिलेला आहे. पहा, मी काय तुम्हाला सांगितलं आहे, मी प्रत्येकातला एक एक उदाहरण तुम्हाला सोडून दाखवणार आहे आणि बाकीचा स्वाध्याय तुम्ही स्वतःहून पूर्ण करायचा आहे. तर चला पहिल्यांदा पान नंबर 32 वरती जो स्वाध्याय दिलेला आहे तो आता आपण सोडवायला घेऊया. पहिला प्रश्न आहे, चित्रे पाहून वाक्य पूर्ण करा. हे बघा, पुस्तकाच्या पान नंबर 32 वरती हा जो स्वाध्याय दिला आहे त्यातील पहिला प्रश्न, चित्रे पाहून वाक्य पूर्ण करा. त्यातील पहिला वाक्य आहे भूषण - आन. त्याच्या आधी एक चित्र दिलेलं आहे. मला सांगा ते चित्र कशाचं आहे रे? ओळखा बरोबर, ते चित्र आहे तराजूचं. म्हणून इथं काय लिहायचं? भूषण तराजू. इथं कुठला शब्द लिहायचा? तराजू. रला बघा, जला बघा, कुठला उकार आहे? दीर्घ उचे स्वरचिन्ह दिलेलं आहे, भूषण तराजू आण. आता एक उदाहरण दिलं, अजून 5 उदाहरणं राहिलेली आहेत, ते तुम्ही सोडवायचे आहेत. पुढचा प्रश्न बघा, दिलेल्या शब्दांना योग्य जागी ऱ्हस्व उ आणि दीर्घ उचे स्वरचिन्ह द्यायचं आहे. म्हणजे शब्द दिलेले आहेत पजारी, झाडू असे शब्द दिलेले आहेत. त्यातील आपल्याला शब्दाला काय करायचं आहे? ऱ्हस्व उचे किंवा दीर्घ उचे स्वरचिन्ह किंवा म्हणजे कोणते हे ते योग्य आपल्याला स्वरचिन्ह द्यायचे आहे. आता इथं पहिला शब्द आहे पजारी. पजारी म्हणजे तो शब्द कोणता आहे सांगा मला रे? तो शब्द आहे पुजारी. म्हणजे मला सांगा कशाला उकार येणार? पला. पला उकार येणार. मग पला ऱ्हस्व उकार येणार की दीर्घ उकार? ऱ्हस्व उचे आणि दीर्घ उचे आपल्याले काय आलेले शब्द झालेले आहेत. म्हणजे पला काय होणार? ऱ्हस्व उ येणार. म्हणजे काय, कोणता शब्द झाला? पुजारी. दुसरा शब्द दिला आहे झाड. आपल्याला लिहायचं आहे झाडू. म्हणजे कला कशाला उकार आहे ना? डला. डला दीर्घ उकार झाडू. मी सांगितलं आहे पुजारी. आपण हा शब्द कसा पटकन बोलतो पण झाडू असं नाही बोलत. झाडू म्हणजे तो काय आहे? दीर्घ उ. ह्या थोड्याशा तुम्ही अजून लहान आहात त्याच्यामुळे तुम्हाला तो लगेच फरक जाणवणार नाही, पण प्रयत्न करत राहायचे आहे. प्रश्न तिसरा, चित्रे पाहून योग्य शब्दाला वर्तुळ करा. इथे काय दिलेले आहेत? 3 चित्र दिलेले आहेत आणि शब्द दिलेले आहेत. मला सांगा हे चित्र कशाचं आहे? इथे 3 शब्द दिले आहेत, पुरी, फूल, चुरा. मग चित्र कशाचं आहे? बरोबर, पुरीचं आहे. मग पुरी या शब्दाला काय करायचं? वर्तुळ करायचा. असे पुढे 2 चित्र दिलेले आहे, त्याचे पुढे शब्द दिलेले आहेत. योग्य शब्दाला काय करायचं आहे? तुम्ही वर्तुळ करायचं आहे. आता बघा, प्रश्न दिलेले 4. हे प्रश्न कुठले असतात? हे जे आपण 2 पाठांचं वाचन केलेलं आहे त्या पाठांचं वाचन केलेलं आहे त्यावर आधारित ते प्रश्न आहेत. म्हणजे काय करायला लागेल तुम्हाला? त्या पाठाचं पुन्हा एकदा वाचन करावं लागणार आहे. तर त्यातील एक प्रश्न काय, सुहासने काय आणले? पान नंबर 30 वरती बघा, तो पाठ दिला आहे, आज कुसुमचा वाढदिवस, मावशी आली, सुहास आला, लाल लाल फुगा आणला. म्हणजे सुहासने का आणलेला आहे? तिथे जिथे डॅश डॅश दिलेले आहे तिथं काय लिहायचं? फुगा. म्हणजे सुहासने का आणलेला आहे? फुगा. असे अजून 3 प्रश्न दिलेले आहे, त्या 3 प्रश्नांची उत्तरं तुम्ही स्वतः लिहायचं स्वतः शोधायचे आहेत आणि लिहायचे आहेत. आता इथं काही शब्द दिलेत बघा, मी त्याचं वाचन करते, तुम्ही माझ्या मागून त्याचं वाचन करायचं आहे. रुपया
रुग्ण रुचि रुपेरी हे काय झाले ऱ्हस्व उचे शब्द आता दीर्घ रुचे शब्द रूपरेषा रूप रूळ आणि रूपरंग आता पुढे बघा प्रश्न दिला सुंदर सुंदर लिहा म्हणजे शब्द दिलेले आहेत रुमाल गुरु माणूस लसूण तुम्हाला काय द्यायचं आहे ते शब्द पाहून तसे ते शब्द पुढे तीन वेळा लिहायचे आहेत आणि शेवटचा प्रश्न विचार तर करा म्हणजे तुम्हाला चित्र दिलेले आहेत तीन आणि त्या चित्रांचं नाव आपल्याला शोधायचं आहे आणि रंग मग पहिला बघूया पहिलं मला सांगा हे चित्र कशाचं आहे फूल आणि कसलं फूल आहे बरोबर हे कुठलं फूल आहे सदाफुली मग तिच्या पुढे नावाच्या पुढे लिहायचं सदाफुली आणि दुसऱ्या काय लिहायचं रंग लिहायचा आहे मग सदाफुलीचा रंग कसा असतो गुलाबी मग त्याच्या पुढे लिहायचं गुलाबी आणि अजून दोन म्हणजे पपई आणि गुलाब असे दोन चित्र दिलेले आहेत त्याच्या इथं त्यांची नावं लिहायची आणि त्याचा रंग लिहायचा आहे तर हे झालं तुमची मराठीची पाठ्यपुस्तिकेमधील अभ्यास तुम्हाला दोन पुस्तकं आहेत आता मी एक सोडून दाखवलेलं आहे तर आता तुमच्या ही मराठीची जी अभ्यास पुस्तिका आहे त्याच्यावरती बघा पान नंबर 22, 23 आणि 24 ह्याच्यावरती ऱ्हस्व उचा स्वाध्याय दिलेला आहे आणि पुढे 25, 26, 27 आणि 28 या पानांवरती दीर्घ उचा स्वाध्याय दिलेला आहे थोडा अभ्यास जास्त आहे पण तुम्ही दोन दिवसात तो अभ्यास पूर्ण करायचा आहे आणि तुम्हाला 2 दिवसांनी मी त्याची उत्तरं पाठवणार आहे मी उत्तरं पाठवणार आहे म्हणून मी पाठवल्याच्या नंतर लिहायचं नाही तुम्ही आधी तो स्वाध्याय पूर्ण करून ठेवायचा आहे आणि मॅडमनी दिल्यावर आपला किती स्वाध्याय बरोबर आहे ते तुम्ही पाहायचं आहे तर आज आपण ऱ्हस्व उ आणि दीर्घ उ यावरील स्वाध्याय पाहिलेला आहे त्याचा पुढचा पाठ आपण नंतर अभ्यासूया धन्यवाद